आता आपण इथे आपल्या प्रोसेसिंग युनिटचं काम सुरू आहे तिथं आलो होतो. तुम्ही इतके दिवस काजूचं प्रोसेसिंग युनिट किंवा त्याची फॅक्टरी बघितली होती असाल, आंब्याची प्रोसेसिंग आणि त्याची फॅक्टरी बघितली होती, तुम्ही फणसाची कधी बघितले नसाल, तर हे आपलं होणारं भविष्यातलं एक आमचं एक स्वप्न होतं ते पूर्ण होताना एकंदरीत दिसत आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघाल तर साधारण ही व्हरायटी, हे जे युनिट आहे हे मेजरली फणस हे त्याला मेन क्रॉप आहे. मल्टी फ्रूट अँड व्हेजिटेबल आहे तरी पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं फळ हे फणस आहे. आणि त्याचे आपण युनिट इथं बघू शकतो. आपण त्याचं आतमध्ये जाऊन टूर पण करूया आपण. असं तर भाऊंची नर्सरी तिकडे आहे, ते एक युनिट आहे आणि हे म्हणजे ही प्रोसेसिंग फॅक्टरी आहे ही. आतापर्यंत जसं भाऊंनी सांगितलं आहे की आंब्याची फॅक्टरी बघितली आपण, म्हणजे पल्पची फॅक्टरी, काजूची फॅक्टरी बघितली, पण पहिल्यांदा कोकणामध्ये मिथिलेश देसाई किंबहुना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच फणसाची फॅक्टरी आहे. आणि ती पण छोटी मोठी म्हणजे छोटी पण नाही आहे, सर्वात मोठी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असेल. कारण की ह्याचा हा जो डोर बघा, एंट्री पॉईंट बघा किती मोठी आहे, आणि हे स्ट्रक्चर बघा हाईटला किती मोठं आहे. म्हणजे एक मानाचा मुजरा आपल्या मराठी बांधवांसाठी की त्यांनी आता एवढी मोठी फॅक्टरी उभी केली आहे, ते पण कोकणामध्ये. किती मोठी आहे बघा, एवढी मोठी फॅक्टरी कोकणामध्ये, अभिमान एक मानाचा मुजरा भाऊ तुम्हाला. कारण की तुम्ही एक मोठे आपल्या कोकणासाठी मोठे मोटिवेशन आहात. आज तुम्ही एवढी मोठी केली आहे, पण गावागावामध्ये छोटी तरी फणसाची फॅक्टरी झालं तरी भरपूर आहे. गावागावांमध्ये ह्या मोठ्या युनिटमध्ये जिथं सगळं रॉ मटेरियल येईल, फणस येईल, किंवा जे व्हॅल्यू ॲडेड पदार्थ येतील, हे छोट्या छोट्याच फॅक्टरीमधनं कुठनं तरी येतील आणि इथं हे मेजर प्रोसेसिंग होईल असं त्याच्यामागचं स्वप्न आहे. हे टोटल हे 11,000 स्क्वेअर फीटचं युनिट आहे. ह्याचं जर बघाल तर साईड हाईट साधारण 20 फूट आणि सेंटर हाईट साधारण 24 ते 25 फुटाची आहे. एवढं हाईट घ्यायचं कारण असं आहे की हे 11,000 वर्किंग एरिया जरी असला तर काळांतराने जर एक्सपान्शनची गरज पडली तर आपण ह्या पूर्ण युनिटला G+1 करू शकतो. म्हणजे खाली 11,000 आणि वर 11,000, म्हणजे 22,000 स्क्वेअर फीटचं पूर्ण युनिट हे ट्वाईस फ्लोअरचं आपण करू शकतो. तशा दृष्टीनं याचं स्ट्रक्चरल स्टील पूर्ण युनिट, त्याचं बांधकाम त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. हे कधी चालू होणार आपली फॅक्टरी? हे साधारण नवीन वर्षामध्ये फॅक्टरी तयार व्हायचं आमचं प्लॅनिंग आहे. आता ते टाईम बॉन्डमध्ये आपण वर्क कन्स्ट्रक्शनचं पूर्ण करून घेतलं. बांधकाम हे मेपर्यंत आम्हाला पूर्ण करत तोपर्यंत संपलं. आता इथून पुढे 4-6 महिने मशिनरीचं इन्स्टॉलेशन वगैरे सगळं राहील. बाहेर जसे कोल्ड स्टोरेज आहे तसं आतमध्ये देखील कोल्ड स्टोरेज राहील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया राहील, ऑफिस राहील, स्टोरेज राहील, गोडाऊन राहील, प्रोसेसिंग एरिया राहील. ह्या भागामध्ये थोडं ट्रेनिंग हॉल राहील, किंवा एक 20-25-50 शेतकरी आले त्यांना राहायची सोय करता येते का आम्ही तो देखील प्रयत्न करू. इथं माझ्या डोक्यात आहे की इथे एक प्रोजेक्टर आणि स्क्रीन देखील करायची, जेणेकरून शेतकरी डायरेक्ट काय म्हणतात ते इंटेलेक्ट पद्धतीनं, टेक्नॉलॉजी पद्धतीनं एक व्हर्च्युअल टूर टाईप करता येऊ शकतं. अशा पद्धतीनं आमचं एक येत्या 6 महिन्यात वर्षभरात आणि फ्युचरचं हे प्लॅनिंग आहे. त्याचं एक ह्या स्वप्नाचा त्यातला एक हा भाग आहे. नवीन वर्षामध्ये तुम्ही सुरुवात करणार आहे, म्हणजे ओपनिंग करणार आहे, त्याचबरोबर 11,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे, भविष्यामध्ये डबल पण होऊ शकतं, आणि स्थानिकांना रोजगार मिळेल का याच्यातून? नक्कीच स्थानिकांना रोजगार मिळेल, आणि स्थानिकांनीच याच्यामध्ये सर्वात जास्त इन्व्हॉल्वमेंट करावी. स्थानिकांनी इथंच येऊन काम करायला पाहिजे की इथूनच करायला पाहिजे असं काही नाही. जे युनिटला समजा फणस लागतात तर तुम्ही तुमच्या गावांमध्ये कलेक्शन सेंटर्स करू शकता. जर फणसाचे गरे काढून तुम्हाला द्यायची तुमची तयारी असेल तर महिला दुपारनंतर त्यांचं काम घरातली ओळखली की त्या गरे काढून देऊ शकतात. आपली एखादी कोल्ड स्टोरेज व्हॅन जाईल तिथनं गोळा करून आणू शकते. म्हणजे याचा उद्देशच तो आहे की ग्रामीण भागात राहून ग्रामीण भागातल्या लोकांना, शेतकऱ्यांना रोजगार निर्माण करून एक 2 पैशाचा त्यांना फायदा होणं गरजेचं आहे. या उद्देशानेच आम्ही हे विजन घेऊन चाललेलो आहोत पुढे. कारण की हेच मेन आहे, कारण की तुम्ही सर्व केलं पण स्थानिकांना रोजगार नसेल किंवा मशिनरीच्या द्वारे उत्पन्नाची बाबी निर्माण होईल, मग स्थानिकांचा रोजगार निघून जाऊ शकतो. बऱ्यापैकी मशिनरी जर म्हणाल तुम्ही तर तुम्ही म्हणाल तसं अगदी बरोबर आहे. ऑटोमायझेशन बऱ्याचशा आले की सेमी ऑटोमायझेशन, पण त्याला जे रॉ मटेरियल लागणार आहे, फणस हे असं क्रॉप आहे की फक्त मशीन असून उपयोग नाही. तुम्ही फणस आणणार कुठून? प्रत्येक फणस तर आम्ही डोर टू डोर जाऊन घेऊ शकत नाही. मग कलेक्शन सेंटर्स राहतील, गरे काढून मिळतील, किंवा ज्यांनी समजा मगाशी आपण एका कस्टमर आले त्यांचं बघितलं की बाबा तळलेले गरे करत असतील तर ते इथं प्रीमियम पॅकेजिंगमध्ये करून बाहेरच्या देशात कसं जाईल. हे विन विन सिच्युएशनमध्ये, म्हणजे इथं प्रत्यक्षात काम करणं ते तर लागणारच, त्यासोबत तुम्ही तुमच्या गावामध्ये राहून देखील रोजगार मिळेल, म्हणजे अल्टिमेटली त्याच्यावर ते डिपेंडेंट राहणार आहे. म्हणजे जे आता कोकणातली मुलं बाहेर जात आहेत ते कुठेतरी थांबेल? नक्कीच बाहेर जातात ते थांबेल. इकडे कोकणामध्ये अजूनही शेती करण्याच्या खूप चांगल्या जमिनी आहेत. मुंबई आणि पुण्याला 10,000 आणि 12,000 नोकरी करण्याची जर तुमच्या गावाकडे जमीन असेल, 1 एकर 1.5 एकर 2 एकर, तिथं लागवड करून त्याच्यापासून अजून उत्पादन कसं मिळतं? तुम्ही अख्खे फणस देऊ शकता,
त्यातले गरे काढून देऊ शकता, तुमचं इनकम सोर्स डबल ट्रिबल होऊन जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही जर विन विन सिच्युएशन, आणि आमच्या इथं खूप व्हिजिटर्स आहेत वर्षभरामध्ये, नाही म्हणाल तर 1000 ते 1500 शेतकरी एका वर्षात व्हिजिटर्स येतात. त्यातले बरेचसे आता या 2-3 वर्षात तरुण तरुणी सगळे यायला लागले, आणि सगळ्यांचा कल शेतीकडं चांगला असल्यामुळे आमचा जो मेन उद्देश होता तो थोडा थोडा का होईना साध्य होताना दिसतोय. तुम्हाला एक विनंती करतो की गावातले जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना पण तुम्ही रोजगार द्या, जेणेकरून त्यांचं पण उदरनिर्वाह होऊन जाईल. कारण की त्यांची जी मुलं आहेत ती शहराकडे आहे, मग त्यांना उत्पन्नाची बाबी कशी निर्माण करावी, तर मी एक विनंती करतो की तुमच्या माध्यमातून केलं तर उत्तम होईल. आम्हाला अशी एक सिस्टीम बसवायची आहे, ती अजून प्रॅक्टिकली पॉसिबल झालेलं नाही आहे, पण मला असं वाटतं की एखादं वयस्कर आजी आजोबा कोण असतील, जर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला परस बाग म्हणतो आपण, त्यात 10 फणसाची झाडं लावली, 10 फणसाच्या झाडांना 10 फळं आणि 1 फळ 10 किलोचं असं जर म्हणाल, तर 10 फणसाच्या झाडांना 1 टन तरी त्यातनं उत्पन्न येईल. त्याच्यात जर ते पैसे त्यांना होतील तर किमान त्यांचं बाबा पेन्शन स्वरूपी ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे पैसे होतात ते त्यांच्यातनं मिळतील. अशा पद्धतीचं एखादं भविष्यात प्रोजेक्ट करता येतो का, काय सिस्टीम आणता येते का, 50 लोकांसोबत किंवा 25 लोकांसोबत घेऊन, तो देखील आम्ही प्रयत्न त्यातनं नक्कीच करा. कारण की आता कोकणामध्ये आहे ना, घरं बंद होत चाललेली आहे, ती घरं पुन्हा आपल्याला नव्याने, जसं तुम्ही आता उत्पन्नाच्या बाबीमध्ये तुम्ही एवढं फॅक्टरी केली आहेत, तसंच गावातली घरं बंद आहेत ती उघडी झाली पाहिजे, आणि मुलं तरुण मुलं राहिली पाहिजे, आणि जे शिकले नाहीत आपले जे आईवडील जे आहेत त्या वयातले माणसं शिकले नाहीत, तर त्यांना शिकायला मिळेल, म्हणजे त्यांना उतरता वेळ समजेल की अरे आम्ही मोठ्या फॅक्टरीमध्ये काम केलं. आमच्याकडे जे व्हिजिटर्स येतात, तुम्ही जे विषय बोललात त्याच्यावरच म्हणतो, व्हिजिटर्स येतात हे अगदी 15 वर्षाचा मुलगा मुलगी पण असते, आणि अगदी 85 वर्षाचे आजी आजोबा पण असतात. त्यांना ह्यांनाही आवड असते आणि त्यांनाही आवड असते. तर आमचा प्रयत्न असा राहील की 15 ते 85 या सगळ्या लोकांना त्या एका रूफखाली कवर करता येतं का, आणि ते आम्ही नक्कीच करू. आणि तो देखील यावेळे ह्या 3-4 वर्षात जर तुम्ही रेग्युलरली माझ्याकडे येतात तुम्ही बघता की डेव्हलपमेंट त्या दृष्टीनेच आमची वाटचाल सुरू आहे. हा प्रोजेक्ट एक शक्यतो एक मॉडेल प्रोजेक्ट होऊ शकतो. फणसाचे प्रोडक्ट्स किंवा फणसाचं व्हॅल्यू ॲडिशन किंवा फणसाचं नर्सरी किंवा फणसाचं प्लांटेशन हे रिसर्च सेंटर मी फणस संशोधन केंद्रच ह्याला म्हणतो, आणि ते आहे. कारण की परदेशातली लोक पुढच्या 5 वर्षामध्ये इकडं बघायला येतील हा माझा त्याच्या मागचा मोटिवेशन आणि त्याचा मागचा उद्देश आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत काळांतराने. दरवर्षी काही ना काही नवीन अपडेट करायचं आमचं त्याच्यामध्ये भर राहतं. तुम्ही एवढं मोठं युनिट उभं केलं आहे, फॅक्टरी उभी केली आहेत, मानलं पाहिजे. कारण की तुमचं 3 वर्ष जर्नी मी बघतोय, म्हणजे लॉकडाऊनपासून मी तुमच्याकडे येतोय, यंदाचं 4th वर्ष आहे माझं. तर त्यावेळी वेगळं चित्र होतं, गेल्या वर्षीचं चित्र वेगळं होतं, आणि या वर्षीचं चित्र वेगळं आहे, आणि पुढे पण हे चित्र बदलत राहावं. आणि आता हे खाली आहे तर इथे लाखो मुलं, लाखो माणसं, स्त्रिया मंडळी इथे नोकरी करायला यावं ही देवाकडे प्रार्थना करतो. नक्कीच येस, आणि हा आमचा प्रयत्न राहील. आणि तुम्ही जसं म्हणालात की दरवर्षी आम्ही अपग्रेडेशन करतो, शेती ही अशी आहे की ते तुम्हाला जसा तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करता अँड्रॉइड 12 वरनं 13, 14, 15 तसं शेतीमध्ये पण तुम्ही दरवर्षी अपग्रेडेशन करत राहिला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक फायदा होतो हे बऱ्यापैकी आम्ही प्रूव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. तसंच जर बाकीच्या लोकांनी जर सगळ्यांनी केलं, आणि मुळात मुंबई पुण्यामध्ये जे म्हणजे 10वीला कोकण बोर्डामध्ये, कोकण बोर्ड महाराष्ट्रात पहिला येतो, 12वीला पहिला येतो, पण नंतर ती हुशारी जाते कुठे, किंवा आपली चांगली शिकलेली सवरलेली मुलं, सगळी चांगली मुलं मुली ही मुंबई पुण्याला अगदी खूप कमी पगारामध्ये नोकरीवर असतात. त्या सगळ्यांना कोकणामध्ये परत येण्यासाठी हा आमचा खटाटोप आहे, आणि तो एक सोशल ॲस्पेक्ट घेऊन चाललेलो आहे मी माझ्या डोक्यात. आणि ते जर शक्य झालं तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोलत आहोत, चर्चा करत आहोत, या पुढच्या 1-5 वर्षामध्ये तरी हे स्वप्न उभं राहिलेलं दिसेल असं मला त्याच्याबद्दल खात्री वाटते. आपल्या तरुण मुलांनी, मुलींनी आणि आपल्या स्थानिक मंडळींनी, म्हणजे लांजा, राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडळींनी तुम्हाला नोकरीसाठी कधी संपर्क करावा? नोकरीसाठी संपर्क म्हणजे तुम्ही याच्यासाठी रोजगारासाठी म्हणजे रोजगारासाठी तुम्ही आता रेग्युलरली माझ्याकडे जे व्हिजिटर्स येतात तुम्ही संपर्क कधी करावा असं नाही, तुम्ही माझ्याकडे या, आपण चर्चा करू कोणत्या नक्की सिस्टीममध्ये काम करता येतं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करता येतं, किंवा डायरेक्ट स्किल्ड लेबर म्हणून काम करता येतं, किंवा एक कलेक्शन सेंटर म्हणून काम करता येतं, किंवा 1-5 गावांचे म्हणून जर तुम्ही एकत्रित करून कर तशा पद्धतीने तुम्ही 1-to-1 येऊन माझ्यासोबत इंटरॅक्ट करू शकता. कशा पद्धतीनं वर्किंग करता येईल, आखे फणस किंवा काढलेले घरे असतील, तळलेले घरे असतील, तर तुम्हाला एक रोजगार निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न मी माझ्याकडनं करेन. हे विन विन सिच्युएशन आहे, म्हणजे मी नुसतं बोलणं काय उपयोग नाही, समोरून देखील मला तेवढा रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. आणि तसं जर झालं तर एक नक्कीच भविष्यामध्ये एक चांगलं स्वरूप उभं राहिलेलं दिसेल आपल्याला. तर मंडळी, तुम्हाला इथे येता येत नाही आहे, तुम्ही आता मेट्रो सिटीमध्ये आहात, मुंबईमध्ये आहात, तर भाऊंना एक रिक्वेस्ट करतो की तुमचा ईमेल आयडी द्या, त्या याच्यावर तुम्ही त्यांना मेल करा, तुमचा रिझ्यूम फॉरवर्ड करा, शक्य झालं तर तुम्ही इथे व्हिजिट करा, नाहीतर तुम्ही रिझ्यूम पाठवून द्या, आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट नक्कीच केले जातील.
मी मगाशी माझा मोबाईल नंबर देखील सांगितला, आता परत एकदा सांगतो, 8275 475 176 8275 455 176. माझा ईमेल आय डी आहे mithilesh.desai@gmail.com mithilesh.desai@gmail.com. आणि बरेचसे शेतीचे जे माझे प्रयोजन असतात, वेगवेगळे प्रयोग सुरू असतात, रिसर्च सुरू असतो, तो मी माझ्या सोशल मीडियावर बरेच शेअर करत असतो. फेसबुकवर तुम्ही मिथिलेश हरिश्चंद्र देसाई सर्च करू शकता. बऱ्याचशा तरुणांनी लिंक्डइन वापरतात, ज्याला तुम्हाला ग्लोबल जर तुम्हाला मार्केट ॲक्सेस करायचं असेल तर लिंक्डइनवर देखील मी आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, या माध्यमातून तुम्ही कनेक्ट राहू शकता. शक्य तसं मला पॉसिबल तसं मी तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करेन. आणि नक्कीच जसं तुम्ही बोललात, तर त्या सर्व गोष्टीचा रोजगार असेल किंवा एक सोशल डेव्हलपमेंट असेल, एन्व्हायरमेंट असेल, या सगळं आपण काळांतराने करायचा प्रयत्न करू. देवाकडे हीच प्रार्थना करतो. तुमचं आज एक फॅक्टरी आहे, तर तालुक्यामध्ये 10 फॅक्टरी आणि जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅक्टरी झाली पाहिजे आणि देसाई म्हणून हे नाव लागलं पाहिजे. आणि मला म्हणजे खरंच आनंद वाटतो की तुम्ही रेग्युलरली माझ्याकडे दरवर्षी येता आणि हा डेव्हलपमेंट जे बघतो, मी स्वतःच्या डेव्हलपमेंट तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही अनुभवलेली आहे. आणि शेतीमध्ये आपण काय काय करू शकतो ह्याचा आम्ही टप्प्याटप्प्याने पायऱ्या करत जातो. कोकणात असे फार उदाहरणं कमी आहेत, तर तो आम्हाला एक काय म्हणतात ते सोशल बॅकग्राऊंड ठेवून त्याच्या डोक्यात मनात मध्ये आहे. जसं मी कार्बन क्रेडिटचा विषय बोललो, रिझर्व्ह बँकेसोबत आम्ही काम करतो, म्हणजे ग्रामीण भागात देखील राहून तुम्ही US, UK, अमेरिका, दुबई, लंडन, दिल्ली, मुंबई या सगळ्या शहरांना कनेक्ट करू शकता. हा जो प्रयत्न हे प्रॅक्टिकली पॉसिबल होता ना, आम्ही इथं स्वतः अनुभवलेला आहे. आपण आता पहिलं जॅकफ्रूटचं फार्म बघितलं, तिथली झाडं बघितली, फळं बघितली, नर्सरीचं आउटलेट बघितलं, त्याच्यात व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत, लोकं येऊन कशी घेऊन जातात, छोट्या गाडीमधनं मोठ्या गाडीमधनं कशा, ते बघितलात. तिकडे आता तुम्ही बघितलात की तिथे आपली फूड प्रोसेसिंग युनिटचं फॅक्टरीचं काम सुरू आहे, जे फक्त आणि फक्त मेजरली जॅकफ्रूटवरती आहे, मल्टीफ्रूट अँड व्हेजिटेबल. तिथं तुम्ही बघितलं आणि आता आपण इथं फिरत फिरत आलो आहोत, तर तुम्ही इथे बघू शकाल ते कोल्ड स्टोरेज आहे. मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये खूप कोल्ड स्टोरेजेसचं प्रमाण आहे, पण आपल्या कोकणामध्ये कोल्ड स्टोरेजचं प्रमाण फार कमी आहे. पण ज्याची गरज सर्वात जास्ती आहे, कारण की आपल्याकडचे जर क्रॉप्स म्हणाल, फणस, काजू, आंबा, हे सगळे पेरिशेबल क्रॉप्स आहेत. म्हणजे एखादं फळ फक्त तुम्हाला 1 किंवा 2 महिन्यापुरतीच मर्यादित असतं. फणसाच्या घरे काढलात तर 3 ते 4 दिवसच टिकतात. ओले काजूगर असतात तर थोडे दिवस टिकतात. किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आंबा असेल तो पण फार त्याला टिकत नाही. पण कोल्ड स्टोरेज जर असेल तर तुम्ही ते बऱ्यापैकी 6 महिने 8 महिने 9 महिन्यापर्यंत स्टोरेज करून ठेवू शकता. तसंच आपण इथे इकोझेन म्हणून कंपनी आहे पुण्यातली, त्याचं एक कोल्ड स्टोरेज बसवलेलं आहे. आणि ह्या कोल्ड स्टोरेजचं पूर्ण सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण सोलर ऑपरेटेड आहे. हे 24 तास सुरू असतं. त्याच्यामध्ये त्याला लाईटची गरज लागत नाही, म्हणजे त्याला ग्रीड कनेक्शन द्यावी लागत नाही. फक्त आणि फक्त दिवसभर जी सोलर एनर्जी तयार होते त्याच्यावरती कोल्ड स्टोरेज चालतं. हे -2 डिग्री टेम्परेचरपर्यंत याचे कोल्ड स्टोरेजचे टेम्परेचर येतं, म्हणजे 2 डिग्री ते 15 डिग्रीपर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्ही फणस, काजू, आंबा ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करू शकतात. वरच्या भागामध्ये गोंड्याचे फुलं, द्राक्ष किंवा बाकीचे जे सगळे क्रॉप्स आहेत ते तुम्ही स्टोअर करू शकता. पेरू स्टोअर करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीचं हे कोल्ड स्टोरेज आहे. आपण थोडं तुम्हाला मी त्याची अजून डिटेलमध्ये माहिती सांगतो. इथं आता हे 2 युनिट आहेत, एक 10 मेट्रिक टनचं ह्या साईडला आहे, 10 मेट्रिक टनचं ह्या साईडला आहे, आणि वरती तिकडे युनिटच्या इकडे म्हणजे प्रोसेसिंग युनिटच्या इथे तिथे एक 10 मेट्रिक टनचं आहे. इथं ह्याचा डिस्प्ले आहे, या डिस्प्लेवरती तुम्ही बघू शकाल. आता या डिस्प्लेवरती तुम्ही टेम्परेचर बघितलं तर 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 84 डिग्री त्याची ह्युमिडिटी आहे. तसंच इकडं 4 आणि 74 आहे. हे युनिट पूर्णपणे मोबाईल ऑपरेटेड आहे. या युनिटमध्ये जर तुम्ही जॅकफ्रूट तिथं क्रॉप टाकलात तर त्याच्यानुसार टेम्परेचर आणि त्याच्यानुसार ह्युमिडिटी सेट होते. मँगो टाकलात तर मँगोनुसार, एखादी व्हेजिटेबल टाकलात समजा भेंडी असेल बाबा दुसरं काय असेल तर त्यानुसार टेम्परेचर सेट होतं आणि त्याच्यानुसार हे कोल्ड स्टोरेज चालतं. आणि पूर्णपणे हे सोलरवर चालत आहे. आतमध्ये आता आपण जाऊया. या मोठं आहे, 10 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज आहे. व्हॉल्यूम वाईज जर म्हणाल तर साधारण 11 ते 12 मेट्रिक टन याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. स्टोरेजची पद्धत एकतर क्रेट्स फॉर्ममध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा ओपन भांड्यांमध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जर बघा प्रचंड थंड आहे, तुम्ही 5 मिनटं जेव्हा थांबू शकत नाही, खूप थंड आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं डिह्युमिडिफायर म्हणून पण आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी कंट्रोल होते. एखाद्या फायरमध्ये काम केली तुम्ही आता बघा, एक प्रायोगिक बाहेर घेऊया ते एक प्रायोगिक तत्वावरती आपण इथं काजू स्टोअर केलेले आहेत, स्टोअर
भरपूर थंडी आतमध्ये आतमध्ये आहे ना, फणसाचे घरे होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आतमध्ये आवाज पण कमी येत होता, पण ना थंडी भरपूर लागते आतमध्ये. ते टेम्परेचर तुम्ही बघाल. आता तुम्हाला जसं मगाशी फणसाचे झाडं दाखवली त्याच्यात व्हरायटीज सांगितल्या, तर हे तर तीन टाईपचे फणस आहेत. हा फणस बघाल तर पूर्ण ऑरेंज कलरच्या घराचा आहे, हा फणस बघाल तर आयव्हरी कलर म्हणजे व्हाईट कलरच्या घराचा आहे, आणि हा आपला रेग्युलर पिवळ्या कलरच्या घराचा फणस आहे. म्हणजे फणसाचे टाईप्स कसे असतात हे पण तुम्ही त्यात बघू शकाल. आणि आम्ही हे स्टोअर केलेले आहेत, ऑलमोस्ट 15 दिवस झालेत. जसे फणसाचे गरे जसे काढले त्याच पद्धतीचे अजूनही ते आहे तसे शिल्लक राहिले. मी आता सध्या तुम्ही आता रिसर्च करताय? रिसर्च करतोय. हे युनिट आता पुढच्या वर्षीच्या सीझनला फुल फ्लेज वर्किंग मध्ये येईल. पण हे जर स्टोरेज किती दिवस होतं, याची शेल्फ लाईफ किती राहते, याच्यामध्ये टेस्टमध्ये काय फरक पडतो का, आमचा आता सध्या रिसर्च सुरू आहे. आणि अशा पद्धतीचा कोल्ड स्टोरेजचा ऍडव्हान्टेज आहे. असा ऑरेंज कलरचा घरा, व्हाईट कलरचा घरा आणि येलो कलरचा घरा, हे तीन टाईपचे तुम्ही तुमच्या समोरच बघू शकता. आपण हा टेस्ट करून बघूया. हा टेस्टला घेतो नक्कीच. टेस्ट करून बघूया मंडळी. मला खूप थंड आहे म्हणजे फ्रीज मधून काढलंय असं वाटतंय. आता तुम्ही एक नंबर टेस्ट. हा कुठला आहे? हा हरिश्चंद्र व्हरायटीचा आहे. हरिश्चंद्र आपण लावलेला गेल्या वर्षी आणि या वर्षी पण मी रोपं घेऊन जाणार आहे यांच्याकडून. तुम्ही हा खाऊन बघा. हा कुठला? याचे व्हाईट कलरचे करायचे. आता त्याचं व्हरायटी मला एक्झॅक्ट आठवत नाही त्याचं नाव. तुम्ही खाऊन बघा आणि त्याची चव सांगा कशी आहे. हा चवीला खूप सुंदर आहे, गोडवीला सुंदर आहे. आईस्क्रीम साठी एक नंबर. हो खूप सुंदर, एक नंबर आईस्क्रीम साठी. आणि हा आपला रेग्युलर फणस असतो तसं. हरिश्चंद्र जी व्हरायटी आहे ना हे बाबांच्या नावाची, म्हणजे यांच्या बाबांच्या नावाचं ते ठेवलेलं आहे. ती पण मस्त आहे आणि ही पण मस्त आहे. दोन्ही पण खूप चांगले आहेत. आउट ऑफ म्हणजे 10 out of 10, 10 out of 10. थँक्यू. मस्त मस्त, एक नंबर. आणि खूप थंड आहे. खूप थंड आहे. एकदा व्हिजिट द्या तुम्ही इथे ॲटलिस्ट. आहे ना, आता हा व्हिडिओ आपण बनवतो 16 जूनला बनवतोय. लवकर व्हिडिओ आला तर या महिन्याच्या एंडात तुम्ही या, आमच्याकडे उपलब्ध असेल हे फणसाचं. टेस्ट करून बघा. ज्या मंडळींना खरोखर इथे यायचं असेल आणि ज्यांना जवळ वाटतंय तर एकदा ट्राय करून बघा तुम्ही. मस्त, तुमची मेहनत आहे त्याला फळ नक्कीच येणार आहे. फळ तर आलं आहे पण जगापर्यंत अजून गेलं पाहिजे. आमचा जो प्रांजळ प्रयत्न आहे की कोकणातले जे पदार्थ आहेत, कोकणातले फुल प्रोडक्ट्स आहेत, सगळी जी शेती आहे ही जग लेवलच्या म्हणजे ग्लोबल लेवलला जाणं गरजेचं आहे. एखाद्या शेतकऱ्यामध्ये तेवढी ताकद असते, म्हणजे जमिनीवर मातीमध्ये हात घालून काम करायची पण ताकद असते आणि पूर्ण जगाभर त्याचं नाव प्रचलित होऊ शकतं, त्याचे फूड प्रोडक्ट्स जाऊ शकतात, त्याचं काम जाऊ शकतं. अशा पद्धतीचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे. तुम्ही सर्वजण कधीही आमच्या इथं व्हिजिट करू शकता, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शक्यतो इथं थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे संध्याकाळी 7 नंतर वगैरे जर फोन केला तर तुम्हाला रेग्युलर कॉल रिसीव्ह करणं किंवा व्हॉट्सअपवर रिप्लाय देणं शक्य होईल. आणि आज सुनील भाऊ तुम्ही अगदी नक्कीच कोकणाला न्याय द्यायचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करता, म्हणजे आम्ही शेतीच्या माध्यमातून करतो, तुम्ही सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल ह्याच्या माध्यमातून करता. निसर्ग कसा वाचेल, निसर्गाची डेव्हलपमेंट अजून कशी होईल, आहे ते कसं संवर्धित राहील, हा तुमच्या प्रयत्नाला देखील आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच आमच्याकडे रेग्युलरली येत जा, आपले मैत्रीचे संबंध आहेत तसेच कायमस्वरूपी राहतील आणि नक्कीच आपण मिळून काहीतरी कोकणासाठी नवीन करण्याचा प्रयत्न करू. आणि तो आमचा प्रयत्न ऑलरेडी आपला सुरू आहे. मी नेहमी माझा प्रयत्न आहे ना या गाडीवर लिहून ठेवलेला आहे, संकट किती आले तरी पूर्वजाची जमिनी विकू नका, कारण की हा मेसेज मागची गाडी तुम्हाला वाचेल आणि विकायचा प्रयत्न करत असेल तर तो विकणार नाही. त्याची 10 by 10 जागा असली तरी तो विकणार नाही. तुम्ही आज इथं आलात, तुमच्या सर्वांचं प्रेक्षकांचं असेल आणि तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे आणि सर्वात जास्ती तरुण तरुणी जे असतील कोकणातले त्यांच्यासोबत तर नक्कीच काम करायला तयार आहे. शेतीमध्ये आपण नक्कीच क्रांती घडू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.